डीलक्स प्लाईवुड दिग्रस प्लाईवुड फोरमाइका डोर किचन ट्रॉली एल्युमिनियम सर्व प्रकारचे फर्निचर हार्डवेअर मिळण्याचे ठिकाण डीलक्स प्लाईवुड मेन लाईन कच्चे चौक दिग्रस मोबाईल क्रमांक 94 07 12 87। नमस्कार, मी स्फ्रेज चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। अचानक झालेल्या आंदोलनावर ताबा कसा मिळवावा याकरिता दिग्रस पोलिसांचा डेमो। दिग्रस शहरामध्ये पावसाची बॅटिंग संपल्यानंतर दिग्रस शहरातील आर्णी नाका परिसरात अचानक आंदोलनकर्त्यांनी हमारी मांगे पूरी करोच्या घोषणा देत रस्त्याच्या कडेला टायर जाळला। हे आंदोलन सुरू होताच बघ्यांची गर्दी आर्णी नाका परिसरात जमली लागली। या आंदोलनाची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला। अचानक झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी प्रथम अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, तर जळत असलेला टायर अग्निशमनने त्वरित विझवला। आंदोलनकर्ते आक्रमक झाले, कोणी दगडफेक करण्याकरिता दगड शोधत होते, परंतु वेळीच पोलिसांनी झडप घालून आंदोलकांना ताब्यात घेतले। इकडे अनेक नागरिक भ्रमणध्वनीवरून एकमेकांना घटनेची माहिती देत होते, त्यामुळे आर्णी नाका परिसरात बघ्यांची गर्दी जमली। नंतर मात्र दिग्रसकर जनतेला हा तर पोलिसांचा आंदोलनावर ताबा कसा मिळवावा याचा डेमो होता असे समजताच नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला। उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वात दिग्रस पोलिसांनी हा डेमो केला। अफजल खान, ऋषिकेश, हिरासह मी सुरेश तिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचा अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।